50,000 आदिवासींना त्यांच्या पाड्यावाड्यांवर जाऊन शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानतर्फे आदिवासींना दिवाळी निमित्त कापड मिष्टान्नाचे वाटप दिवाळीपूर्वीच करण्यात आले आहे. भारतातील सर्वसामान्य भाविकांची श्रद्धास्थान असलेले शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात अशा 42 सेवा योजना कार्यरत आहे. भाविकांनी दिलेल्या दानाचा सदुपयोग करून त्यातूनच आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा व त्यांची सहकुटुंब दिवाळी साजरी व्हावी म्हणून श्री संस्थान द्वारा गत काही 36 वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यामधील मध्य प्रदेश सीमावर्ती भागात वसारी, अंबाबरवा, चुनखडी, शेंबा, मागेरी, भिंगारा, चाळीस टपरी, महुमान या आदिवासी भागात तसेच नाशिक नजीक श्री क्षेत्र पंपा सरोवर, कपिलधारा, तालुका इगतपुरी या क्षेत्री पुरुष, महिला, लहान मोठी मुले आणि मुली यांना वयोगटानुसार 49,000 वर आदिवासी बांधवांना धोतर, शर्ट, पायजमा, साडी, लुगडे, पंजाबी ड्रेस इत्यादी श्री संस्थेद्वारा या आदिवासी भागातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून महिला, पुरुष, मुले, मुली या प्रत्येकांचे वयोगटानुसार दिवाळी अगोदरच मिष्टान्नासह कापड प्रसादाचे वितरण करण्यात आले. महंत श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, श्री स्वामी केशवानंद सरस्वती महाराज, आनंद आखाडा, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तसेच संस्थानचे विश्वस्त व सेवाधारी यांनी तेथे जाऊन त्या त्या भागात मिष्टान्नासह कापड प्रसादाचे वितरण केले.